नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। यवतमाळ जिल्ह्यातील काळी दौलत खान येथे युवकांच्या शुल्लक वादातून एकाची हत्या। आज दिनांक 3 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 2:30 ते 3 वाजताच्या सुमारास पुसद मतदारसंघातील काळी दौलत येथील बस स्टँड चौकात दोन जातीच्या तरुणामध्ये दुचाकीने कट मारल्याचा किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला। या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने 6 ते 7 जणांच्या टोळक्यांनी श्याम शेषराव राठोड वय 25 वर्ष या तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केली। यामध्ये आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले। यावरून गावात एकच खळबळ उडाली आहे। दोन गटात निर्माण झालेल्या वादामुळे गावामध्ये जाळपोळ झाली, त्यामुळे एकच खळबळ उडाली। सदर घटनेची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद येथे देण्यात आली। त्यावेळी तात्काळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोतीराम बोडके यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला। तसेच दंगल नियंत्रण पथक सुद्धा पोलिसांच्या वतीने नियुक्त करून चोख बंदोबस्त करण्यात आला। घटनास्थळाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील यांनी भेट दिली असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे। मयत श्याम शेषराव राठोड यांचे शव उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा शासकीय रुग्णालय पुसद येथे हलवण्यात आलेले आहेत। आरोपीला अद्यापपर्यंत अटक झाली नसल्याचे कळते। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ।